विश्वास पाठक, सन्माननीय श्याम सप्रे जी, सन्माननीय ओम प्रकाश चौहान, उपस्थित सर्व पत्रकार मित्रहो, आजची पत्रकार परिषदेचा मुख्य विषय लसीकरण महाराष्ट्रात तुटवडा होत आहे, केंद्राकडून पुरवठा होत नाही, म्हणून राज्य सरकार केंद्रावर आगपाखड करत आहे, हा एक विषय आहे। अनिल देशमुख, अनिल परब यांच्याबद्दल सचिन वाजेने टाकलेला लेटर बॉम्ब, हाही एक विषय आहे। मुख्यमंत्र्यांची एक स्टेटमेंट आहे की राज्यात डॉक्टर कमी आहेत, नर्स कमी आहेत, वार्डबॉय कमी आहेत, तर याबद्दल त्यांनी केंद्राला लक्ष करतायत। असे अनेक विषय या पत्रकार परिषद स्पर्श करणार आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, आणि कोरोनाची वाढ होत असताना त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडलेला आहे। मुख्यतः म्हणजे ज्या प्रमाणात अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढते आहे, मृत्यूंची संख्या वाढते आहे, याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही। मुख्यमंत्री फक्त आणि राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत, केंद्र आम्हाला लस देत नाहीये। त्याशिवाय त्यांनी बाकी विषय जे सांगितले मुख्यमंत्र्यांनी, डॉक्टर नाही, बेड नाही, नर्स नाही, ही कोणाची जबाबदारी आहे? जशी माझं कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचं कुटुंब असेल तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णावर उपचार योग्य रीतीने करणं, त्यांना ठणठणीत करणं, बरं करणं, ही जबाबदारी नाही का तुमची? पिंजऱ्यात का जाऊन बसतायत? स्वतःला लॉकडाऊन करून घेतलंय, आता मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, याला कोरोना होईल कसा? माझं कुटुंब माझी जबाबदारी ही असताना कुटुंबातले सगळे लोक हॉस्पिटलमध्ये कसे, म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही, तो व्यक्ती महाराष्ट्र आणि कोरोनाग्रस्त आमच्या रुग्णांना कसं सांभाळणार? फेल्युअर आहे। कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलंय, केंद्राकडे का बोट दाखवता? मला एक साधा प्रश्न आहे, सचिन वाजेला एपीआयला पोलीस अधिकाऱ्याला मुंबईतून फक्त 100 कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश नुसते अनिल देशमुखचे नाही आहेत, त्यात सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत। मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात, कोणाकडे जातात, सांगा ना काहीतरी। मग बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, वार्डबॉय नाही, नर्स नाही, डॉक्टर, अरे काय हे रिक्रूट कोणी करायचे? एक मी तुम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं हे दाखवतो। मी या रत्नागिरीमध्ये एकूण आरोग्य विभागाला पदं पाहिजे 357 आणि भरली किती आहेत, 111, 146 रिक्त आहे, 146 रिक्त आहे। सिंधुदुर्गामध्ये मंजूर पदे आहेत 878, भरलेली पदं 562, रिक्त पदं 316, हे का नाही भरली? गेल्या वर्षभर एक वर्ष आलं, कोरोना आहे, 54,000 रुग्ण दगावले, ही रिक्त पद का ठेवली? कोण जबाबदार? मुख्यमंत्री जबाबदार आहे, एवढे मृत्यूला जबाबदार मुख्यमंत्री आहे, कसली टीका करता? केंद्राकडे बोट दाखवता,
4.5 ते 4.5 लक्ष कोटीचा बजेट, ह्या जागा आरोग्य विभागाला पैसे देऊन खरेदी करायचे नाही, नर्स, वार्ड बॉय, डॉक्टर हे रिक्रूट नाही करायचे, भरती नाही करायचे कुठल्या हॉस्पिटलमध्ये? आता माझं हॉस्पिटल 2 वर्षाचं झालं, रिक्त जागा एकही नाही. अरे तुम्ही असे पैसे आलेले एखाद्या मंत्र्यांनी त्या मंत्रिमंडळात आताच्या एखादा हॉस्पिटल बांधलं का, आरोग्य सेवा सुरू केली का, लसीकरण? मी मार्च पासून आमच्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ चार्ज लसीकरण सुरू केलं. मग तुम्ही का नाही असं सुरू केलं मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी? एवढं मोठं कलेक्शन असताना ऑफ द रेकॉर्ड केवढं मोठं कलेक्शन आहे, काय वाटत नाही जनाची ना मनाची? हे नाही ते नाही. अहो राज्याला स्पेशल बजेटची तरतूद आहे घटनेमध्ये. मग त्या राज्यासाठी राज्य प्रमुखांनी लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खर्च करायला नको का? काय केंद्राकडे बोट दाखवता? आमच्याकडे 2 दिवसात शिल्लक आहे, 1 दिवस. अरे वा, प्लॅनिंग नाही काय करत? तर आरोग्य खात्यात एखादा वाजे निर्माण करायचा ना. आता आणतात ना, बाकी सस्पेंड झालेले काही अधिकारी आणतात. काही वाटे काही कारण सांगतायत, केंद्राच्या नावाने डंका का? खंद्रे केंद्राने. आता मी संजय राऊत यांची मुलाखत एबीपी माझावर परत घेत होती, बरंच फरक पडला हो. कुठल्या डोसने पडला माहित नाही, कुठल्या लसीकरणाने. पहिले असे असे हात करायचे, आता असे आता इथपर्यंत आले. केंद्राच्या नावाने डंका करायची गरज काय? जेव्हा वाटेल जीएसटीचे पैसे, अरे जेव्हा होतील तुम्हाला ड्यू असतील ते येतील, आले ना थकले कुठे? लसीकरण देतो ना आम्ही, आता पण या 2 दिवसात जवळ 19 लाख लसीकरण येणार. केंद्र कुठे कमी पडत नाही, पण स्वतःच अपयश केंद्र सरकारकडे बोट टाकून आपलं अपयश झाकायचं काम हे सरकार करत आहे, झाकायचं काम करत. एक तरी मंत्रिमंडळाचा मंत्री आपल्या खात्याचा कारभार योग्य करतायत का? घ्या हाऊसिंगची गोष्ट, म्हाडाची गोष्ट, प्रकरणाच्या वर प्रकरण येत आहेत. काम न करता कॉन्ट्रॅक्टरना पैसे दिले जात आहेत, वर्क ऑर्डर देतात, चेक देतात, साईटवर काम नाही, हे आश्चर्य आहे. काय फसवणूक आहे, काय भ्रष्टाचार आहे सगळ्याच खात्यामध्ये. त्यांना वाटतं उद्या सरकार गेलं तर माझं काय? त्यामुळे जेवढे दिवस आहेत तेवढं जनतेचं शोषण करायचं हा एक कलमी कार्यक्रम या सरकारचा चाललाय. किती नवीन ऑफिस मुंबई उघडली हो, कॅटरिंग कॉलेजकडे ऑफिस, मातुश्रीच्या जवळ ऑफिस, बांद्र्याला अजून एक ऑफिस, किती ऑफिस झाली एका मंत्र्याची? ही कशासाठी काय काम करतात तिथे, काय कोण येतं कोण जातं? पोलिसांना माहीत नसेल तर मला माहिती आहे, त्यांनी मला विचारावं. आणि कोण बसतं, कोण कोणाला बोलवतात, काय तडजोड आणि कशाची, हे सगळं माहीत. हे जनहिताचं आहे का, हे विधायक आहे का, हे शैक्षणिक आहे, सांगावं. उगात काहीतरी बोलायचं, एक हात धुवा आणि मास्क लावा, याच्यापलीकडे काहीच नाही. हे दोनच वाक्य म्हणजे कारभार. आणि म्हणून हे काय शॉर्टेज आहे ना आरोग्य विभागाचं, आरोग्य विभागाचं ते या पैसे काढा म्हणा. आता 1.5-1.25 वर्षाची जी काय बचत केली आहे ना कुठेतरी, ती काढा आणि थोडी लसीकरण, थोडे बेड वेगवेगळ्या ह्याला वापरा. आताच कालच एक माणूस आला माझ्या, शोरूम आहे त्याचं, जुला शोरूम आहे मोठ. त्याच्या दुकानात 3 ग्राहक आले, ग्राहक 3. एक तर गेल्या वर्षभर धंदा नाही, कर खिशात इकडून तिकडे जमा करून भरले. 3 माणसं आली म्हणून तुम्ही नियमाचा भंग केला, धंदा 1 रुपयाचा उठतो सकाळपासून झाला नाही.
मग त्या अधिकाऱ्यांनी 10,000 पावती फाडली आणि गेला. दंडा 1 रुपयाचा नाही आणि 3 माणसं आहेत म्हणून 10,000 दंड. महाराष्ट्रात व्यापारी यावे, गुंतवणूक यावी म्हणून आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी प्रवृत्त केलं लोकां व्यापाऱ्यांना आणि आम्ही व्यापाऱ्यांच्या मागे लावतोय, मागे लागतोय. याला पैसे द्या, त्याला पैसे द्या, लॉकडाऊन करीन. हे राज्य काही विकत घेतलं काय? लॉकडाऊन करीन एकाच शब्दावर जोर देता काय अधिकार आहे? मी तर म्हणजे तुम्ही पूर्ण मुख्यमंत्री नाही आहेत. 56 आमदार, 145 पाहिजे, 1/3 आहे. हुशार आहे कशाला? आणि लोकांना जनतेच्या पैशावर कारभार करता आणि धंदा करू द्यायचा नाही आणि दंड लावायचा. आज महाराष्ट्रात कुठे व्यापारी आंदोलन करत नाही असं ठिकाण दाखवा. 3 माणसं आली म्हणून 10,000 दंड. मग पंढरपूरला दंड किती पाहिजे ज्या नेत्याचं होतं द्यायला? मीटिंग होती ज्याची, किती पाहिजे? अर्थमंत्री आहेत, मग त्यांना काय नाही दंड? आता नोटीस दिली, त्या नोटीसचं काय होणार माहित नाही. सर्वसामान्य व्यापारी, जनता, उद्योजक सगळे त्रस्त आहेत, त्रस्त आहेत. आता हा महाराष्ट्र दुरुस्त करायला, आर्थिक स्थिती सांभाळायला 5 वर्ष तरी किमान लागतील. आणि म्हणून मला वाटतं लॉकडाऊन करून या राज्याचं आर्थिक नुकसान तर केलं, सर्वसामान्य माणसाची उपासमार लॉकडाऊनमुळे झालेली आहे. त्यासाठी उपाय काय नाही, फक्त बंद बंद. आल्यापासून हे कॉन्ट्रॅक्टर हे काम बंद, सगळी कामं बंद केली होती. 1 महिन्याने चालू झाली, कशी हो चालू झाली परत? मी विचारलं एक दोघांना, बोला अरे आपका काम बंद किया था इन लोग ने, चलो के? हा साहब मैं जाके मिला ना, बातचीत हो गई और परमिशन दे दिया उन्होंने. अरे काय म्हणून, तो ऑफिशियली कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी टेंडर मध्ये इन्व्हाइट झाला, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, काम सुरू केलं, त्याला आत्ता बंद करायचं काम काय? आल्या जन्माला आल्यापासून तडजोड, पैसे कमवायला लागले, बरेच दिवस बेकारी होते, नोकरी मिळत नव्हती पात्रता पाहून, आणि संधी मिळतात शरद पवारांच्या कृपेने ओरवाडे चालू गेले, अद्याप चालू आहे. मुख्यमंत्री म्हणतात काल तोड उघडलं वाटतं कुठेतरी, बरेच दिवस बंद होतं. सचिन वाजे बाहेर आले त्यापासून बंद होते, बाहेर म्हणजे जेलच्या बाहेर नाही, आपल्या कामाला लागले त्यापासून बंद होतं. राजकारण करू नये, करूनच. कोण करतंय? तुम्हीच करताय केंद्राकडे, तुम्हाला केंद्रानेच सगळं दिलं ना. संजय राऊत म्हणा, तुमचे हर्षवर्धन उत्तम आरोग्यमंत्री आहेत, आत्ताच म्हणाले, 15 मिनिटं झाली नाही. मग ते उत्तम आरोग्यमंत्री आणि मग आरोप कोणावर करताय? काय आणलं, काय झालं, थकबाकी आली, पीएम साहेबांना फोन लावता ना, तेव्हा चालत. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी ही भाषा बोलू नये, आधी तुम्ही काहीतरी करून दाखवा. आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जास्त घेतं, म्हणजे राऊत तर सारखंच घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठी जे केंद्रामध्ये नेते आहेत ते बाजू घेत नाही. ते भावनेचा प्रश्न कुठे आला, महाराजांचा प्रश्न कुठे आला? आत्ता महाराज असते तर 100 कोटी जमा करायला सांगितलेलं जिवंत नसते हो, कडेलोट करून टाकला असता. जा म्हणे नको असले माणूस, 100 कोटी खातात लोकांना, झाला 1 किलो धान्य मिळत नाही, उपासमार चालली, हॉटेल मालकांकडून पैसे चालतात, पण त्यांनी चालू न ठेवता पैसे द्यायचे. हॉटेलला बंद, याला बंद, त्याला बंद, मग 100 कोटी वजे जमवणार कुठून? बिचारा कंटाळला. काय परिस्थिती आहे? ओजेनी लेटर बॉम्ब मध्ये काय दिलंय, कोणाची नावं दिली आहेत?
अनिल परब कोणाचा पीए, कलेक्टर कोणाचा, कलेक्शन कोणाचं करतो कोणाला सांगायला नको, पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे। काय शक्ता घेतो बाळासाहेबांची मुलींची, त्या मुलींनी सांगितले काय कलेक्शन कर, काय साहेबांनी वरून तुला फोन केला जोरात काम आला सांगितलं होतं का? आणि आता सगळी शक्ता घेतो मी, हे नाही तसं नाही असं नाही, कोण म्हणतो तो सच्चा शिवसैनिक म्हणणार नाही तर काय, एवढं मोठं जबाबदारी दिल्यावर केवढी जबाबदारी, पैसे जमवा आणि आणून द्या, पाहिजे ते खातं देतो। ती परिवहन विकायलाची परिस्थिती आली आहे, बीएसटीची अवस्था विचारा, पगार मिळतो काय, एसटीच्या कामगारांना मिळतो का, काय आहे दुर्दशा आहे। मी बीएसटीचा चेअरमन होतो, कधी तारीख चुकली नव्हती, बीएसटीच्या कामगारांनी तारीख चुकली नाही, बोनसची चुकली नाही। आता विचारा बोनस काय आणि पगार काय। शिवसेनेची सत्ता कॉर्पोरेशन मध्ये आहे, आज कॉर्पोरेशनची कॉर्पोरेशनची आर्थिक स्थिती काय बघा, किती लोन काढलं विचार, डबगायला आणली कॉर्पोरेशन। एक मुंबई सुंदर स्वच्छ बनू, अमुक तमुक हॉलंड बनू, अमुक सिंगापूर बनू, काय झालं, भकास केली मुंबई, किती पैसे खातात। अहो एकेका विषयासाठी जे टेंडर येतात त्यांच्याच कंपन्या, एकाच कुटुंबातील एक माणूस इकडे एक माणूस तिकडे, त्याच्या सामान रस्त्यावर काढून टाकलं। मराठी माणसासाठी जीवाची पर्वा न करणारे शिवसैनिक त्यांच्या त्यांच्या घरचं सामान सगळं रस्त्यावर, सगळ्या महिला मायाकडे आल्या होत्या, नंतर आझाद मैदानाला बसल्या होत्या, ज्याने त्याग केला शिवसेना ते आज कुठे आहे। आता नको ते असे कलेक्टर आहे शपथा घेणारे, कर्तृत्व शून्य शपथा, मुली शपथ याची शपथ त्याची शपथ। आणि म्हणून सचिन वाजी आणि अनिल परब, अनिल देशमुख आणि त्यांना प्रोत्साहित करून कलेक्शन मधली भागीदारी घेणारे जे आहेत, त्यांनी या महाराष्ट्राला, महाराष्ट्राची तर बदनामी केली, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र एक भ्रष्टाचार। आणि एवढं काय, माणसं मारण्याची सुपारी पोलिसच राज्यच घेत आहे, काय केलं होतं त्या हिरणनी, तुमची प्रॉपर्टी घेतली होती का, मारलं बिचारा गरीबाला, मुकेश अंबानीच्या घरावर का गाडी। देशात किती कर भरत असेल हे मोठे उद्योगपती, देशावर देश चालतो राज्य चालतो, त्याच्या घराला लागून जीप ठेवली स्फोटकाची, काय लावलंय काय। हा सचिन वाजेला ही सुपारी दिली कोणी धमकावण्याचा अंबानीला, हे कधीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे। माझ्या राज्यात या आपण म्हणतो उद्योजकांना संरक्षण काय, हप्तेबाजी आहे हप्तेबाजी, राज्यकर्ते हप्तेबाजी करतायत, कुठलीही बदली पैशाशिवाय होत नाही। द्या उत्तर म्हणा मुख्यमंत्री माझ्या प्रश्नाला, कुठले अधिकारी त्यांना पाहिजे त्या डिपार्टमेंटमध्ये पैसे देऊन बदली करून घेतात। त्या शुक्ला मॅडमनी या सर्वाबद्दल जे पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांनी, काय केलं मुख्यमंत्र्यांनी, बदले आजही थांबलेत का, पाहिजे तिथे बदली एवढी रक्कम, टेंडर फुटतात 5 कोटी 10 कोटी, काय महाराष्ट्र कुठे घेऊन चाललंय, काही वाटत नाही। छत्रपती शिवाजी महाराज काय नाव दे लायकी नाही तुमची, आता शिवाजी महाराजचं नाव हे घेऊ शकत नाहीत, त्यांच्या नावावर तरला जगलात काय उदरनिर्वाह तुमचा। मग जनतेला महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढीला काय देणार तुम्ही,
भ्रष्टाचार सांगणारच करा म्हणून हे राज्य प्रगतीकडे का गेलं? औद्योगिकरणामुळे वेगवेगळे जाती धर्माचे लोक आले महाराष्ट्रात, व्यवसाय केला, गुंतवणूक व्यवसाय केला, मेहनत घाम बी गाळला. आज उगात नाही मुंबई मधून देशाच्या तिजोरीत 34% रक्कम जाते. 34% एवढी प्रगती, मुंबई जागतिक कीर्तीचं शहर, ते देशाला 34% रक्कम तिजोरीत दरवर्ष देत. काहीतरी ठेवाय शान या मुंबईची. मला सांगा, कोरोना लढ्यामध्ये हे मुख्यमंत्री कुठे होते हो? तुम्ही सामील व्हा कोरोनाच्या लढ्यात, सगळ्यांनी एक व्हा. तुम्ही कुठे असता लढा? काही दिसल्यात लढाईत कोरोनाला? साडी काय करायला उद्योगपतींना बोलवा, मोठमोठे उद्योगपती आहेत, या लसीकरणा हातभार लावावा. कामाचं येते भाई, कोणी आमदारकीची तिकीट दिली होत्या ना? आज सगळी आमची नाही शर्मा, मग ती आमदारकी तिकीट कोण दिली? पडले ती गोष्ट वेगळी. यात उद्धव ठाकरेंनी दिली ना, किती रुपयात दिली मला माहित नाही, आकडा माहित नाही, तोही सांगितलास. फुकट देऊ शकत नाही, फुकट कुठलं पद शिवसेनेत मिळत नाही, कुठलंच पद. आणि म्हणून कोरोनामध्ये तर बाहेर पडले नाही, स्वतःला कोंडून घेतलं मातोश्रीमध्ये. आणि उलट भारतीय जनता पक्षाला बदनाम कसं करायचं, आपलं अपयश कसं झाकायचं, आणि वेगवेगळे गुन्हे जे घडतायत, निरपराध माणसं, मुली म्हणा महिला म्हणा, गेल्या, अजून काही त्याचं कळलं नाही, कळलं नाही. काय मेले, आत्महत्या केले म्हणून सांगतात. एक तरी झालं का? दिशा साल यांचं काय झालं? सुशांतचं झालं? पूजा चव्हाणचं काही झालं नाही, कुठलेही केस ओपन होऊन बाहेर आले नाही. आणि यांच्याच राजवाडीत का? त्यामुळे हे राज्य सुरक्षित नाही, ना व्यवसायासाठी, ना उद्योजकासाठी सुरक्षित नाही. म्हणूनच व्यापारी आज कोरोनामध्ये लॉकडाऊन जे केलं आहे ते दुसरं लॉकडाऊन उपयुक्त नाही, आवश्यकता नाही असं म्हणतायत. आणि ते खरं आहे, मी त्या बाजूच आहे. सर्वसामान्य फेरीवाला असो, रिक्षावाला असो, कोणी असो, छोटा मोठा व्यापारी, आज अवस्था वाईट आहे याची जराही जाणीव आहे का मला माहीत नाही. आज राज्य आर्थिक संकटात आहे, पण विकास ठप्प झालाय, विकास ठप्प झालाय. माशी मी 2 जिल्ह्यात सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या अधिकारी वर्गाची संख्या दाखवली, 2/3 अधिकारी कर्मचारी नाही. आरोग्य विभागाला नाही, काय काय तुम्ही करणार? माणसं मरणार नाही तर काय? ही माणसं पद पण नाही भरतायत, एक आरोग्य विभागाची तरी भरा. पोलीस मध्ये काही पद भरता, वजेला भरलं, आता पण कुठे एक हातात नाही का भरलं? रोज असे लोक भरतात ज्यांच्यावर 10-15 केसेस पाहिजे मर्डर विडरच्या, अशा लोकांची लगेच नियुक्ती. अहो, या राज्यात काम न होता पैसे कॉन्ट्रॅक्टरचे दिले जातात, काम जागेवर नाही, अजून काय पाहिजे? कसलं राज्य? या मुख्यमंत्र्यांनी सांगाव, सिद्ध करून दाखवा. मी दाखवतो काय, तोंड दाखवायला येणं जागा नाही, फक्त चिकटून राहिले. अजूनही जाता जाता काय जमवता येईल? अजून एक ऑफिस उघडता येईल? रिक्रुटमेंट करता येईल? एक कलमी कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी सांगतो, महाराष्ट्रात जनता व्यापारी सुरक्षित नाही. आज बघा, तो म्हणतो गुरुवार म्हणजे काल 56,286 कोरोना बाधित,
किती संख्या वाढली बघा, 24 तासात 376 मृत्यू एका 24 तासात. हा उद्धव ठाकरेंचा पराक्रम. ही माणसं 376 गेली हे पाप उद्धव ठाकरेंवर. रुग्ण वाढतायत, रुग्ण म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून उपाययोजना करायला राज्य सरकार कमी पडलं आणि म्हणूनच हे मृत्यू वाढतायत. हे पाप सगळं मुख्यमंत्र्यांचं. काय एक तरी स्वतः म्हणा काय करून दाखव. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण चालू केलंय 3 मार्च पासून मोफत. यांनी कुठे ते कोणाला 5 पैशाची मदत केली दाखवावं. कोणी शाळा, कोणी कॉलेज, बालवाडी तरी काढली का आतापर्यंत? काय विधायक कार्य हवं यांचं? विधायक कार्य आहेच. वाजेला काम दिलं 100 कोटी जमा करायचे आणि वाटण्या वेगळ्या आहेत. तेच सगळं अनिल परब करत होता. जमा करायला पाहिजे ना, जमून आणायला तर. आणि म्हणून सचिन वाजे आणि अनिल परब, सचिन वाजेंनी जी स्टेटमेंट दिली असेल एनआयएला ती आता बाहेर पडेल आणि मग शब्द घ्या अनिल परब. मला असं वाटतं हे राज्य प्रगत राज्य, महाराजांचं राज्य, औद्योगिक प्रगत प्रगती झालेलं राज्य आज रसातळाला नेण्याचं पाप काम ज्यांनी कधी कारभार प्रशासन चालवलं नाही अशा व्यक्तीच्या हाती आल्यामुळे आज या राज्याची दुर्दशा आहे. त्यामुळे राज्यकर्ते आताचे आहेत. जयंत पाटीलने उगाच पाठीशी कोणाला घालू नये. आमच्याकडे बराच मसाला आहे, आम्ही पुराव्यांशी समोर ठेवू. काही जणांशी जे काय बोलले समजवते नाही, तडजोड ज्या केल्या त्याचा रेकॉर्ड पण आमच्याकडे. आता बरीच टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, ते आम्हाला एक दिवशी बाहेर काढायला लागेल. असोत, तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारू शकतो. अहो चौकशी त्याच्या आधी नाही का? आता अनिल देशमुख सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही तुमची चौकशी होणार. मग मी चौकशीला तयार आहे, कोर्टच आदेश देत आहे. तुमचं एवढं पाप जमा आहे, कोर्टच जाऊन चौकशी तर होणार. मग केस रेकॉर्ड होणार, मग जेलमध्ये जायला लागणार. अहो मुख्यमंत्री त्याच्या अगोदर एक शब्द मुका मुख्यमंत्री मुका. भयभीत झालेत, त्यांना माहिती आपलं नाव येणार याच्यामध्ये. कुठून कुठून फिरले तरी त्यांचं नाव येणार. भयभीत झालेले मुख्यमंत्री, सुचत नाही नक्की मी काय करावं. ही भयभीती हेडलाईन आहे. नाही वादवित काय नाही. हा भाजपशी सध्या वाद करायची एवढी ताकद नाही. ते आता आम्ही लांब ठेवू देणार नाही. आता ज्या 2 दिवसात परत 19 लाख लसीचं येत आहे, काय तसं ठेवणं आम्हाला जबाबदारी आहे. कळलं ना? अहो हे महानगर मुंबई चालू शकले नाही, कर्जबाजारी केली, लुटलं दिला. ते राज्य चालवायला आले 56 आमदार घेऊन पवारसाहेबांच्या मेहरबानीने. हिंदुत्वर सोडतो पण मुख्यमंत्री करा. आणि परत मग बीजेपीने हिंदूचा मुद्दा काढला. हा आम्ही तुमच्यावर काय, मुख्यमंत्र्यांसाठी पदासाठी तडजोड करून गेले ते हात पकडून सर्व धर्म समभाव करत.
बोला ना वो बात नहीं कर सकते हैं, टेंशन में है। कहीं उनको बोला अनिल पर्व के बाद उसका नाम उनका नाम कोई लेते है क्या, वो टेंशन में है। वो पहला मातोश्री के दरवाजे से बाहर भी नहीं है, झुक के भी नहीं देखते। सॉरी हो सकता है प्रिकॉशन, वो पुलिस कुछ सोच के ही करते हैं ना इसी एक्शन। वो पुलिस के लिए वो सुरक्षित रहना आवश्यक है कि और कुछ बोलने वाला है, जानकारी देने वाला है, असलियत है वो, अभी मेन आदमी तक नहीं पहुंचा है। अरे उनके बारे अन्याय कर रहे हैं आप, तीन क्वेश्चन पूछा है। हिंदी पूर्ण कर दो, समीर मराठी पूछता हूँ। हाँ बोला। वैक्सीनेशन को लेकर जिस तरीके से राजनीति हो रही है महाराष्ट्र में, हम नेता और मंत्री उठकर केंद्र सरकार को कह रहे हैं वैक्सीन नहीं भेज रहे, इसलिए महाराष्ट्र में वैक्सीनेशन रोक दिया गया। कोई रोका नहीं है, ऐसा पाप कोई नहीं करेगा, और बीजेपी तो बिल्कुल नहीं, और हमारे पीएम साहब तो वो विचार के भी नहीं है। खुद फोन करके महाराष्ट्र को क्या तकलीफ है, खुद फोन करके पूछा हो, ये हम लोग नहीं करेंगे। इनको राज्य चलाने नहीं आता है, किस तरह चलाना होता है इसकी जानकारी नहीं है। उन्हें ट्रेनिंग स्कूल में भेजना चाहिए और बाद में लाना चाहिए। वो ट्रेनिंग स्कूल में भी एडमिशन मिलेगा क्या मालूम नहीं मुझे। समीर कोण बोले आज विजय वडेट्टीवार कुठल्या भागातून निवडून येतात, ते कायमस्वरूपी तिथे लॉकडाऊन असतं, जंगलच आहे ते, माणसाचा प्रश्न कुठे येतो, त्यांना काय फरक पडतो। तीन आठवड्यात आर्थिक नुकसान महाराष्ट्राचं किती होईल, महाराष्ट्राचं बजेट आहे ना ते वरून येत नाही। महाराष्ट्राची उलाढाल जी होते त्या उलाढालतून पैसा येतो, त्याच्यावर बजेट बनतो, ज्याच्यात विकासाला ऍडमिनिस्ट्रेशनला वेगळ्या विभागाला जो खर्च करावा लागतो ना तिथून येतो म्हणा। लॉकडाऊन करून काय पैसा येणार आहे, आधी अभ्यास करा महाराष्ट्राचं काय कसं चालतं अभ्यास करा। मला कधीच करणार नाही, त्याला हिम्मत लागते मला फोन करायला। सगळंच पुढे ढकलणार आहे, काय काय चालू ठेवणार नाही, हे बंद ते बंद ते बंद, कारण यांना घराच्या बाहेरच पडायचं नाही ना। माझी बात नाही, मी पहिला माणूस वगैरे सांगितलं सेकंड लॉकडाऊन मान्य नाही, याने हे राज्य बुडणार। बरं पीएम बोलतायत बंद करू नका, पीएम रोज बोलताय टीव्हीवरून आवश्यकता नाही म्हणून। मला तर वाटत योग्य नाही, त्यांचं शेवटी या परीक्षा होणं, त्याचा रिझल्ट येणं, त्यांना नोकऱ्या मिळणं, पण काळ पुढे पुढे जातोय ना। घरात एकच माणूस असला आणि तो परीक्षेला बसणार असला मग त्या घरच्यांचं काय, हे लोकांच्या जीवनाशी यांना काही संबंध नाही राहिला। काय मागे एक तुमच्या एक टीव्हीवर काय प्रिंट मीडियाला आली ती बातमी, महाराष्ट्राला मुख्यमंत्री कसा असावा का, नाही म्हणा ते काय गाडी स्वतः चालवता ड्रायव्हर चालत नाही असे मुख्यमंत्री झाले होते का, मिळवा या राज्याला ड्रायव्हर पाहिजे होता का मुख्यमंत्री पाहिजे होता। एक बघा ही पण बातमी आता टीव्हीवर होती, ते मंत्रीच सांगत होते मंत्री, आता तुटवडा नाही आहे पण होऊ शकतो त्यासाठी त्यांनी प्रिकॉशन घेतले ते आता सांगत होत्या। पत्रकारांसमोर जाताना जरा टीव्हीवर बातम्या ऐकून जाऊ। राज ठाकरेंनी असं म्हटलंय उद्धव ठाकरे राज्यकर्ता
उद्धव ठाकरे राज्यालय अंगावर जबरदस्त जाऊ दे दोन्ही ठाकरे आहेत काय बोलायचं नाही जाऊ दे दोन्ही मेरी रिक्वेस्ट है कड़क लॉकडाउन करने के पहला जरा मुख्यमंत्री ने एक मुंबई को प्रदक्षिणा करो फिर शुरुआत करो ये मुंबई जरा देखो और मुंबई का नाम शान रखना है तो मुंबई चालू रहना चाहिए 24 घंटे मुंबई चालू रहती है कोई भी कहाँ से टूरिज्म ये भी आए कोई भी इंसान आए मुंबई में रात तीन बजे भी खाना मिलता है कशामध्ये लोकांनी याच्यावर भाष्य करायला त्यांना संधी नाही का निवडून द्यायचं आदित्य ठाकरे लोकांमध्ये कधी होते सामाजिक शैक्षणिक औद्योगिक कुठल्या क्षेत्रात त्यांचा कामाचा अनुभव आहे गरिबांना कधी 5 रुपयाची 5 किलो धान्य कधी मदत केलेली आहे कशाला जातील ते जातात ना ते आमच्या त्या जूच्या मोरिया का पुत्र त्याच्या घरी जे असतात 3-3-4 तास होते आता नाही ते सुशांतचं झाल्यानंतर बंद झाले अहो तिकडे जायला वेळ आहे वर्णी जायला वेळ नाही अहो बैरमपाडा मातृश्रीच्या जवळ आहे बैरमपाडा मुंबईत आहे असा अशी कुठे घाण दुर्गंधी नसेल पण तिकडे जाऊन बैराम पडा तिथे माणसं राहतात काहीतरी सुधारणा करावी याचा प्रयत्न झाला का काय करणार त्याच्यावर काय अपेक्षा नाही जे काय त्यांचं ऐकतो बोलणं चालणं वागणं अपेक्षा नाही हे बघा रुग्ण हे त्यांना कोरोना का होतोय एक तर काही बाहेरून लोक आणतात आणि मग तिकडे तो पसरायला जातो बाहेरून आलेल्या लोकांना चेक करणं कोरोना झाला असेल त्यांना लगेच उपचार करणं स्थानिक लोकांना कोरोना होऊ नये लसीकरण मोठ्या प्रमाणात करावं उपाययोजना करावी आणि हॉस्पिटलमध्ये सरकार हॉस्पिटलमध्ये साहित्यच नाही आहे रुग्ण नुसते बसून असतात 8-10 दिवस झाले काय जातात भयावपरिचय म्हणून उपाय करत नाही सरकार जी आवश्यक आहे आणि म्हणून मृतांची संख्या वाढते म्हणून आवश्यक गोष्टी जर केल्या तर कोरोनाची संख्या कमी होऊन जाईल वाढणार नाही पण तसं प्रिकॉशन घ्यायला सरकारची यंत्रणा जशी हवी तशी सरकारकडे यंत्रणा नाही येत अनेक राष्ट्रांनी सिद्ध करून दाखवलं केरळासारख्या राज्यांनी केलं होतं मग ह्यांना करायला काय झालं मी मागाशी 1-2 जिल्ह्याची संख्या सांगितली हो या आरोग्य विभागाला जे कर्मचारी अधिकारी आणि डॉक्टर पाहिजे तेच नाही आहेत हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पगार किती आहे नवीन डॉक्टर 40,000 सिनियर झाला का 80,000 माझ्या हॉस्पिटलमध्ये 1,00,000 ते 4,000 या रेशोमध्ये पगार आहे कमीत कमी 1,00,000 डॉक्टर नवीन आला का 1,00,000 4,00,000 पर्यंत सिंधुदुर्गात त्या डोंगरात हॉस्पिटल आहे पण हे पगार आहेत का डॉक्टर यायला पाहिजे एवढे लांब आम्ही तिथे त्याला पगार देऊ शकतो मग इथे सरकारने का देऊ नये MBBS झालेला तरुणी 40,000 काम करत नाही कारण यांच्या तिजोरीत खडखडाट आहे आरोग्य विभागाच्या प्रोविजनर मग कोरोना 1 वर्ष ना या वर्षी किती टक्क्यांनी वाढली पाहिजे साईड व्हेंटिलेटर नाही और एखाद्या उद्योगपतीला सांगा ना 100 आणून दे दुसऱ्याचा 50 आणून दे 1,000 तर एका दिवसात जमतील
ते सांगायला रिलेशन ठेवायला पाहिजे का त्याच्या घराच्या बाहेर स्फोटकाची गाडी ठेवायची? कोण देईल? स्वतःचं मरण स्वतःच्या हाताने करून घ्या. काही उद्योजकांनी, मला माहिती आहे मुकेश अंबानीच्या वडिलांनी एवढी काही लोकांना मदत केली आहे आणि तेच लोक त्याच्या मुळावर धमक्या, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, आणि हे काय धमक्या पैशासाठी? हा मर्द नाही म्हणत, याला अशाला मर्द मी म्हणणार नाही. ते होणारच आहे का यांची, हे आता बाकीचे आहेत मंत्री विंत्री ना, हे आपल्या कामात मग्न आहेत. हे प्रश्न हाताळायचा होते. एक राजेश टोपे आपलं ह्याचं काम, संपर्क ह्याचं काम करतोय, तसं एकच मास्क लावा, लॉकडाऊन करू, मग असं करू. अरे तू कोण आहे, काय करू? हा काय तरी आज तो बोलला का दुसऱ्याशी स्टेटमेंट बन बदलत का वरून आणून आम्हाला नाही लॉकडाऊन करायचंय. मग हा गुन्हा तूर्त नाही, दोन दिवसांनी बघू. काय चेष्टा लावली आहे ह्या मंत्र्यांनी. तू दुसरा प्रश्न विचार मंत्र्यांना, फार चिंता आहे. अरे बाबा, या सरकारचं भवितव्य आता दिवसात आणि महिन्यात नाही मोजत आहे. कुठल्याही क्षणी हे सरकार जाऊ शकत, आणि हे जेवढे जातील लवकर तेवढं या मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांची बदनामी जी होते ती थांबेल. काही लोकांना बदनामीची पर्वा नसते, ठराविक नावं घेतली का त्यांना वाटतं आपली सुटका होणार. शिवसेना असेल तर बाळासाहेब ठाकरे, त्याने आयुष्यात हे करू दिलं नसतं. ठीक आहे, झालं का? काय म्हणालं? हा तेच काम करा, जनतेचं काही होऊ दे, खून होऊ दे, माराव काही होऊ दे, हे शोधायला लागा म्हणा काम. राज्यातल्या जनतेला मी सुरक्षितता देईन, आता जे एवढ्या काळात घडलं ते घडू देणार, असं काहीतरी कणखरपणे बोलला पाहिजे. लोकांना स्वतः जीविताची चिंता वाटणार नाही. काय शोधता म्हणा, मग तुम्हाला आम्ही नाही शोधणार का? धन्यवाद. धन्यवाद. रुग्णवाढीच्या संदर्भात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि त्यांचे राज्यकर्ते ज्या पद्धतीचं राजकारण करतायत ते जनतेच्या जीवाशी खेळतात. एका बाजूला लस पुरवठा नाही म्हणून आरडाओरडा करत असताना दुसऱ्या बाजूला रेमडेसिवीर सारख्या अत्यंत आवश्यक औषधांचा काळाबाजार चालू आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जागा मिळत नाही, प्राणवायू मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, असे अनेक विषय चालू आहेत. त्याच्यामध्ये रुग्णांची सरसकट लूटमार चालू आहे. या सगळ्या विषयांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्याला लस मिळत नाही ह्याच्यावरती आधारापट करण्याचा प्रकार चालू आहे. आणि हा लसीचा विषय सुद्धा जनतेची दिशाभूल करणारा विषय आहे, कारण लस आज दिली तरी त्याचा परिणाम 45 दिवसांनी मिळणार आहे. प्रश्न आजचं जे गंभीर संकट आहे त्याला आपण कसं उत्तर देणार आहोत त्याचं आहे, आणि त्याबद्दल हे सरकार काही बोलायला तयार नाही. केवळ अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हे झाकण्यासाठी केंद्र सरकारच्या नावाने हा शिमगा चालू आहे. हे ह्या महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांचं धोरण, हे जनतेच्या जीवाशी खेळण्याचं धोरण आहे.